आज अंबरनाथ शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी आमच्या ज्या महिला आहेत या ठिकाणच्या सगळ्या त्यांनी खूप छान असं मंगळागौरीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मंगळागौरीचा कार्यक्रम म्हणजे आपल्याला उत्सवाचा असा एक सण असतो तो आपला. आणि श्रावण महिना सुरू झाला की या कार्यक्रमाला सुरुवात होत असते. तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या रुपालीताई लट्टे, उज्ज्वलाताई कपडे, कंचनताई मिश्रा या सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. आणि जसं अभिजित करंजे सुद्धा महिलांना एक स्टेज उपलब्ध करून दिला आहे. आणि आपण बघितलं असेल की महिला या कार्यक्रमाचं किती आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करत आहे. महिला खूप छान असा खेळ खेळत आहे आणि त्याही त्या आनंदाचा उत्साहाचा सहभागी झालेल्या आहे. मला महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की आज आपण बघितलं असेल तर या आता घटना घडत आहेत बलात्काराच्या. या घटना घडत असताना आपल्याला वाचवायला कोणी येईल याची वाट न बघता आपण स्वतः स्वतःचे रक्षण केले गेले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण बघितलं असेल तर असे जे अत्याचार होत होते त्यांचे हातपाय तोडले जात होते आणि त्यांना एका गाडीवर फिरवत असे. तर आज आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही. त्यामुळे मला प्रत्येक महिलेला आणि मुलीला एवढंच सांगायचे की स्वतःच्या संरक्षणासाठी आपण कराटे क्लासेस जॉईन करावे. भले एकदा मला डान्स क्लास न जॉईन करता आपण कराटे क्लास जॉईन करा आणि स्वतःचं रक्षण स्वतः करा.